संदर्भित कुठलीच केस नाही आहे. पुढे बोला, ती आहे ते चारही तिकडे आहे, त्यांच्या चालले आहेत. आमचे जे पूर्वीचे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेल्या केसेस आहेत, ते चालू आहे त्यांच्या. ते मला नाही का कल्पना, दुकानांची नावं जे आहे त्यांना मराठीकरण करावं लागेल, आणि जिथे जिथे दुसऱ्या भाषेतलं असेल तिथे मराठी भाषेमध्ये अगोदर लिहिलं गेलं पाहिजे. सर, मुंबईच्या प्रवेशदारावरचे जे टोल आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत, मनसेचं त्यांना समज देखील जाहीर होताना. अपुऱ्या माहितीवर जर कोणी काही आरोप करत असतील आणि त्यामुळे जर उगीच कुणाची तरी नामुष्की होत असेल, तर शेवटी मध्ये लोकशाहीमध्ये कोर्टामध्ये दाद मागणार, आणि त्याप्रमाणे दादा भुसे यांनी ती दाद मागितलेली आहे. ज्या पद्धतीने नाशिकमध्ये ड्रग्स आहे मोठ्या प्रमाणात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना आहे, मला काही कल्पना नाही. प्रत्येक जो विरोधी पक्ष असतो तो सरकारच्या विरुद्ध हे बोलतच असतो, आणि ते बोलणं हे त्यांचं कामच आहे, नाही तर मग विरोधी पक्ष त्यांना म्हणताच येणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचं भांडवल अंजली दमन या कोर्टात धाव घेतली आहे. तुमच्यावर जे चौकशी सुरू होती त्याचे काय झालंय त्या संदर्भात, ते कोर्टात गेले त्या संदर्भात काही जास्त आपल्याकडे आलं नाही. तर काय चौकशी कसली करतात मला कल्पना नाही, कारण महाराष्ट्र सदन त्या केसमधून तर आम्ही डिस्चार्ज झालो, आणि अजून त्यांनी काय त्याची मागणी केलेली आहे त्याची मला काही कल्पना नाही. मुंबई एज्युकेशन ट्रस्टशी संबंधित मुद्दे आहेत, त्यांकडून कुठली कारवाई करताना दिसत नाही. काय डीपीटीसीच्या बैठकीमध्ये आमदार यांनी दाखल हे केलेलं होतं की महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे अंमली पदार्थाची विक्री होती, त्या संदर्भात मागचे जे पोलीस आयुक्त होते त्यांची बदली देखील करण्यात आलेली होती. माझे मला ती काही कल्पना नाही, परंतु ठीक आहे, जर कोणाचं दुर्लक्ष झालं असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याचं, आणि ते जर सरकार दरबारी सांगितलं गेलं तर त्याच्यावर ज्या काही कारवाया होतात. सध्या जे आहे ते विरोधक म्हणतात, एक तर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, दुसरा जे आहे तो प्रयत्न. आता सध्या माझ्याकडे ते काही मला माहिती नाहीये, कारण मागे टोलबंदी मी PWD मंत्री असताना, आणि मग राज्यातले अनेक टोल जे आहेत बंद करण्यात आले, अर्थात त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे, आता जे काही असतील ते रस्ते त्या तिथल्या लोकांना कल्पना आहे. परंतु तरी सुद्धा मुंबईच्या नाक्यात टोल आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल हे बंद झालेच नाहीत. गडकरी साहेबांकडे ज्या वेळेला लोक गेले हे टोल बंद करा, तेव्हा त्यांनी सांगितलं अजिबात होणार नाही, हे चला इथून, टोलशिवाय हे रस्ते होणार नाहीत. आता ते ॲग्रीमेंट करताना त्याच्यामध्ये किती वर्षाने किती टक्के वाढवायचे असं ते ॲग्रीमेंट त्यांचं असतं, मला त्याची काही कल्पना नाही. कदाचित MSRTCकडे त्याची माहिती असेल. संजयरावच्या पद्धतीने वारंवार वेगवेगळ्या पद्धती नाही आहे. साहेब, दुसरा एक मुद्दा आहे, मुंबईमध्ये पूर्वी जे दुकानांचे ते फलक जे गुजरातीमध्ये होते, आता घाटकोपर वरळी असे सुद्धा नावं तिथे गुजरातीमध्ये लावले जात आहेत. शिवसेनेने त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. असं आहे की शासनाच्या सुद्धा त्या संदर्भातले जे काही आदेश आहे, त्यानंतर काही लोक हायकोर्टात गेलो, तर हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की राज्यभाषेमध्ये त्यांनी जे आहेत अशी दुकानांची नावं लिहायला पाहिजेत, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि शिवसेनेसहित सगळे पक्ष जे आहेत वारंवार ही मागणी करत आहेत. मला असं वाटतं की आणि मग काही वेळेला इंग्रजी आणि खाली मराठी दोन्ही भाषेमध्ये हे बोर्ड्स लावलेले होते. आता कदाचित लोकांना वाटलं असेल काही दुकानदारांना की लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे, आता आपण मराठीमध्ये नाही लावले, नाही लिहिलं तरी चालेल, तर तसं नाही. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांचं याकडे लक्ष असतंच, आणि त्याप्रमाणे ते ताबडतोब मागणी करतात. मुंबईच्या त्यांना ते करावंच लागेल, मराठीमध्ये हे बोर्ड त्यांना करावे लागतील. घाटकोपर वरळी नागरिकांमध्ये लावले जातात. पुढे साहेब, काल अजितदादा यांचा दौरा होता, त्यांना शेतकऱ्यांच्या दोषाला समोर जावं लागलं. आता कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत ते अडचणीत आलेले आहेत, कापूस आणि सोयाबीन शेतकरी देखील अडचणीत आलेले आहेत.
असं आहे, काल मी स्वतः त्या गाडीमध्ये अजितदादांबरोबर होतो. आमच्याच पक्षातले, म्हणजे लक्षात आलं असेल की जे आता आमच्या विरुद्ध कोर्टात गेलेले आहे की आम्ही सगळे जे आहेत आम्हाला डिस्क्वालिफाय करा, असे जे काही कार्यकर्ते, दोन तीन कार्यकर्ते, त्यांनी थोडेसे तांबाटे असे रस्त्यावर टाकले, कांदे वगैरे नाही पुढे. त्या पद्धतीने वारंवार NCCF आणि असं आहे की त्या गोष्टीत आम्ही काही पाहत नाही कधी, कारण ज्या वेळेला 93-94 हे अधि आरक्षण लागू झालं त्यावेळेला 250 जागा जाती होत्या, आता जवळ 450 जातीवर ते गेलेत. कारण वेळोवेळी हा जो मागासवर्ग आयोग आहे त्याच्याकडे ह्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या अर्ज करत असतात, त्याची त्यांच्यापुढे सुनावणी होते. त्या आयोगाचे अध्यक्ष जे आहेत हे हायकोर्टाचे रिटायर्ड जज असतात, आणि मग त्यांची खात्री झाली की मग ते सरकारकडे पाठवतात. त्याप्रमाणे 250 आता 450 गेलेले आहेत. आता जे काही 12 जाती तिथे गेलेल्या आहेत त्यांचीसुद्धा चौकशी होईल, आणि आयोगाला वाटलं हे योग्य आहे तर ते शासनाकडे तसं सादर करते. ठाकरे गटाकडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.